सह्याद्रीची उंची म्हणजे मुंबईमध्ये सीएनजी आणि घरगुती गॅस म्हणजे पाईपलाईनचा गॅस आता महागलाय. सीएनजी मध्ये जवळपास 1.5 रुपयांची वाढ झालेली आहे आणि पीएनजी म्हणजेच घरगुती पाईप गॅसही 95 पैशांनी महागलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये सीएनजीची आता ही दुसऱ्यांदा दरवाढ झालेली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसामध्ये झपाट्याने वाढत चालले आणि त्यामध्ये आणखी एक ही बातमी येते ती म्हणजे सीएनजी आणि घरगुती गॅसच्या म्हणजेच पीएनजीच्या दरामध्ये महानगर गॅसनं वाढ केलेली आहे. सीएनजीचा दर प्रतिकिलो 1.50 रुपये म्हणजे 1.5 रुपयानं वाढून आता 49.40 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर घरगुती गॅसच्या पीएनजी दरामध्ये प्रति युनिट 95 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पहिला टप्पा 29.85 रुपये आणि दुसरा टप्पा 35.45 रुपयांनी ही वाढ झाली आहे. कोरोना काळात वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचं महानगरनं स्पष्ट केलं आहे. आणि कोरोना काळामध्ये सीएनजीमध्ये झालेली आता ही दुसऱ्यांदा वाढ ठरलेली आहे. जुलै महिन्यामध्ये अशीच दरवाढ झाली होती. आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ रोज होत आहे, त्याबरोबर आता सीएनजीची देखील वाढवाढ झालेली आहे. ही 1.5 रुपयापर्यंतची जी वाढ आहे ती झालेली आहे. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी काही ड्रायव्हर जण आहेत जे रिक्षा चालवतात आहेत, वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, 1.5 रुपयाने सीएनजी वाढलेलं आहे, आता आम्ही काय करू शकतो? सरकारला विचार केला पाहिजे की रिक्षावाले लॉकडाऊनमध्ये एवढा मार खाल्लेला आहे त्यांनी, बेरोजगार लोकांचा तर फायदा झाला, पण आम्ही रिक्षावाले बेरोजगार एकदम बेकार हालत झालेली आहे. आम्ही रोज कमवून रोज आपले पोट भरणारे लोक आहे, पण आता एवढे पहिले हळूहळू आता 2 रुपये परत वाढलेले आहे, 1.5 रुपये का 2 रुपये. आता त्यामध्ये आम्ही मीटर आमचा एवढा कमी आहे की लोकल भाडे आम्ही चालतोय. ओला उबेरने तर आमच्या धंद्यावरती मात केलेली आहे, अजून 2 रुपये अजून वाढले. तर सरकारला आमच्या गरीब रिक्षाचालक मालकला बघितलं पाहिजे, त्यांनी थोडा विचार केला पाहिजे रिक्षाचालकांबद्दल की या 2 गॅसचे तरी 9 ते वाढवले पाहिजे होते. आम्ही आता याच्यापुढे आम्ही काय करायचं? धंदाच नाही आहे, धंदा नाही आहे. दररोजचा 200 रुपयाचा गॅस चालतोय, फुकट जातोय, 2 रुपये एक्स्ट्रा जाते, ते एमटी फिरायला लागते. कस्टमर काय करतोय? आपल्या पोटासाठी 2 रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतोय, कारण ते 2 रुपये वाचल्यानंतर त्यांना घरी ते उपयोगी पडतात. अशा या परिस्थितीत सरकारने हा विचार केला पाहिजे. आम्ही फक्त हातावर पोट भरून जगणारे व्यक्ती जेवढे पण रिक्षावाले आहेत, ते याचा थोडा सरकारने थोडा विचार केला तर फार चांगलं होईल. लॉकडाऊनमध्ये धंदा पाणी है नाही हम लोग का, और सीएनजी वो भी रेट बढाएंगे हम लोग का, फिर बहुत दिक्कत हो रहा है सर गाडी चलाने में. इतर त्यांच्यासमोर आव्हानं उभी असताना हे भाव वाढल्यामुळे त्यांचं जे बजेट आहे ते मात्र नक्की कोलमडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश जाधव सर, प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे 1 एप्रिल पासून तुमचा कामाचा आठवडा केवळ 4 दिवसांचा होऊ शकतो. नवे विठू माऊलीचा गजर म्हणजे